मोठी बातमी बँक बैंक कर्मचारी बँकेच्या संचालक मंडळाविरोधात आक्रमक झालेत एस टी बँकेचे कर्मचारी हे मुंबई सेंट्रलच्या मुख्य कार्यालयामध्ये दाखल झालेत संपूर्ण महाराष्ट्रात एस टी बँकेचे कर्मचारी हे मुंबईत आलेले आहेत मागील सात दिवसांपासून एस टी बँकेच कामकाज हे ठप्प झालेलं आहे आधीच इशारा दिला की आम्ही रस्त्यावर उतरू सुरुवात झाली असं म्हणा हो हो आता रस्त्यावरच आहोत कारण आज जाऊ दिलं असतं तर रस्त्याच्या बाहेर असतो आता रस्त्यावर आहेत पोलीस आपला वापरतायत अधिकार आता आमचा संयम सुटला तर आणखी काहीतरी होईल तयारी ता, आमची तुरंगात जायची लाट्या लाट्याकाट्या खायची त्यांना सांगितलं गोळीबार करायचा गोळीबार करा, करा। तयारी आमची आम्ही सगळ्या मुंबईतल्या सगळ्या बँका बोलवतो खाली रस्त्यावर हो, तुमच्यामुळे इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी कर्मचारी अधिकारी सुद्धा पोहोचले घोषणाबाजी केली जाते महाराष्ट्रातून लोक येत आहेत प्रकरण चिघळेल प्रकरण राहिले शिगळाचं त्याची लाट शरम त्यांना नाही आहे ना जर सात दिवस बँक बंद आहे याची लाच शरम नाही त्यांना बँकिंग सारखा व्यवसाय बंद होणं हे किती घातक आहे आणि ते त्यांच्या चुकीच्या व्यवहारामुळे वागण्यामुळे कायद्याची पायमल्ली करायची एक वकील आहे का त्याला तो वकील आहे का आणखी आहे मला कळत नाही आहे त्याला सहकारी कायदा कळत नाही त्याला रिझर्व्ह बँकेचा बँकिंग रेग्युलेशन ऍक्ट कळत नाही त्याला बँकेचे बायलॉस कळत नाही त्याला माणूस की नाही आहे हे काय आहे काय शिल्लक यांच्या माध्यमातून जे निर्णय होत आहेत ते निर्णय बँकेला मारक आहेत त्या अधिकाऱ्यांना चुकीच्या ठिकाणी सहाय्या करा चुकीचे निर्णय घेतलेले आहेत ते मान्य करा म्हणून अधिकारी पण त्या ठिकाणी बँकेतून निघून गेलेले आहेत मॅनेजिंग डायरेक्टर निघून गेलेले आहेत त्याबरोबर त्यांचे दुसरे जे अधिकारी आहेत ते निघून गेलेले आहेत जनरल मॅनेजर आहेत ते निघून गेलेले आहेत त्याचं वागणं त्याचं बोलणं त्याचे विचार आचार आणि म्हणून अशा प्रकारची एक व्यक्ती जी आज कलं कायमी म्हणेन या सगळ्या चळवळीला सहकारी बँक चवळीला कलंक आहे समाजाला कलंक आहे कलंक मी असू शकत नाही कारण मी कोणत्याच बँकेचा काय नाही तर शेअर होल्डर नाही मी कलंक असू शकत नाही कारण मी कोणत्याच बँकेच कर्ज घेतलेलं नाही मी कलंक असू शकत नाही कारण माझी ईडी इन्क्वायरी झालेली नाही अरे वेड्या मी तुला वेडा सुद्धा म्हणणार नाही ही पोटदुखी माननीय जे भारताचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांचे तैलचित्र बँकेत लागलं निर्मला सीतारामनजींचं तेलचित्र बँकेत लागलं छत्रपती शिवाजी महाराजांचं तेलचित्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं तेलचित्र उपमुख्यमंत्री देवेंद्रजींचं तेलचित्र त्या ते बँकेत लागलं आणि जास्त पोटदुखी अखंड भारताचं तेलचित्र लागलं त्यामुळं ते सुद्धा झाली असावी एकमेकांवरती आरोप प्रत्यारोप होताना पाहायला मिळतात मात्र कर्मचारी आक्रमक झालेले आहेत कारण गेल्या सात एस एसटी बँकेचं कामकाजच ठप्प झालेलं आहे आणि हे कामकाज ठप्प होण्यामागे हात जो आहे तो थेट दृश्य आपण बघतोय आनंदराव अडसूळ जे आहेत ते सुद्धा इथे दाखल झालेले आहेत आणि त्यांनी थेट आक्रमक भूमिका घेतलेली आहे आणि त्यांनी सदापर्तींवरती मोठे आरोप केलेले आहेत हे बँक बंद पडण्याचं किंवा सात दिवसांपासून कामकाज ठप्प असण्याचं कारण हे वकीलच आहेत असं त्यांनी म्हटलेलं आहे आणि त्यांनी थेट आरोप हे सदावर्तींवरती केले मात्र सदावर्तेंनी हे सगळे आरोप फेटाळून लावले